A very hot afternoon and a quite warm morning it is. So how are you? Chhan asal asa vattay mala chhan asa. Let's start today's lesson. We are thinking about investment multiplier effect on income and output. तो इसके investment multiplier का effect कैसे चल रहा है और इसमें हमने देखा था कि इसका graphical version कैसे हो सकता है last time तक. आपको उसके नोट्स बनाने हैं, उसके एमसीक्यू के लिए भी मतलब पूरा का पूरा पढ़ना है और प्रिपेयर करना है. ओके, एंड टुडे वी आर सीइंग द लीकेजेस और वो कैसे रहेंगे ये भी हमें सीखना है. तो होपफुली आपने जो लास्ट टाइम पढ़ा है वो आप फिर से बार बार देखना पड़ेगा आपको. ओके, लेट मी टेल यू कि आप सब आपके अगर ऑडियोज म्यूट करेंगे तो ये कनेक्शन अनस्टेबल कम रहेगा. ओके, अदरवाइज इसकी इंस्टेबिलिटी बढ़ती है जैसे जैसे लोग आना शुरू हो जाते हैं. ओके, लेट मी जस्ट स्टार्ट. इम्पॉर्टेंट लीकेजेस आर डिस्क्राइब्ड एज बिलो. सो दीज आर द लीकेजेस आउट ऑफ इन्वेस्टमेंट. ओके, लेट्स सी उनका इफेक्ट कैसे रहता है. पहला लीकेज है सेविंग. सेविंग कंस्टिट्यूट्स एन इम्पॉर्टेंट लीकेज टू द प्रोसेस ऑफ इनकम प्रोपोगेशन. इनकम बढ़ाने में सेविंग एक बहुत ही लीकेज महत्वपूर्ण लीकेज माना जाता है. खूप महत्वाचं लीकेज म्हणजे काय, बाहेर पडणं, राईट. पाईपला लीकेज असतं म्हणजे पाईपमधून पाणी बाहेर पडतं, राईट. वैसे ही होता है जैसे इन्वेस्टमेंट से या फिर आपके इनकम बढ़ने से, इनकम जनरेशन होने से क्या लीकेज हो सकता है, उससे में क्या प्रॉब्लम आ सकते हैं. तो वन ऑफ दैट इज अ सेविंग और बहुत ही इंपॉर्टेंट वाला है सेविंग का एस्पेक्ट. ओके, सिंस मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम इज लेस देन वन. जैसे कि एमपीसी हमेशा ही एक से कम होता है, क्योंकि अगर एक है तो जितना इनकम बढ़ेगा उतना कंजम्पशन बढ़ेगा, लेकिन ऐसा नहीं होता. ओके, तो जितना इनकम बढ़ता है कंजम्पशन बढ़ता है लेकिन इनकम जितना नहीं बढ़ता. सो दैट्स वाई आपकी टेंडेंसी टू कंज्यूम, दैट इज मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम, एक नहीं रहती, उससे कम रहती है. द होल ऑफ द इंक्रीमेंट ऑफ इनकम इज नॉट स्पेंड ऑन कंजम्पशन. और उसकी वजह से जितना भी इनकम में बढ़त आती है, जितना भी चेंज आता है इनकम में, वो पूरा का पूरा कंजम्पशन पे स्पेंड नहीं होता. अ पार्ट ऑफ इट इज सेव्ड एंड पीटर्स आउट ऑफ इनकम स्ट्रीम. पीटर्स आउट मतलब वो मतलब जैसे पीटर्स आउट मतलब पीटर पैटर रेनड्रॉप, अगर आपने वो पोएम सुनी है वैसा है वो, कि मतलब उससे बाहर निकल जाता है थोड़ा सा आपके इनकम स्ट्रीम से, मतलब थोड़ा सा बाहर. एखाद्या नदीला छोटे छोटे ओहोळ बाहेर पडत असतात, ज्याला आपण उपनद्या असं सुद्धा म्हणतो. नद्यांना अगर आपने ये पहले ऑब्व्हियसली आपने पढाय ज्योग्राफी में बहुत उपनद्या रहती है. ओके, एज यूजुअल इंटरनेट का प्रॉब्लेम. एक ही मतलब आई नीड टू फाइंड अ परमानेंट सोल्यूशन फॉर दिस बिकॉज इट्स हैपनिंग मोर एंड मोर विथ मोर कंसिस्टेंसी. ओके, let's see. The whole of saving forms leakages in the size of a multiplier is inversely related to the marginal propensity to save. तो जितना saving बाहर निकलता है आपके income की stream से, वो जो variable है वो inversely मतलब oppositely related है आपके MPS से, marginal propensity to save से. So जितना मतलब आपकी saving की tendency रहेगी उतना आपका size of multiplier कम होगा, मतलब जितनी टेंडेंसी ज्यादा उतना साइज ऑफ एमपीसी कम, सॉरी एमपीएस कम. अकॉर्डिंग टू द फॉर्मूला ऑफ मल्टीप्लायर के इज इक्वल टू 1/MPS, इसका मतलब है 1/लीकेज. तो आपको याद रखना है कि जहां पर हम देख रहे थे 1/MPS, उसका ही मतलब होता है 1/लीकेज. और जैसे ही आप उसको डिनोमिनेटर में डाल देते हो, मतलब छेद में डाल देते हो, तो एक्चुअली आप इनवर्स रिलेशन में जाते हो, क्योंकि जब आप कुछ डिनोमिनेटर में डाल देते हो तो उसका मतलब है वो किसी को डिवाइड करेगा, और जब डिवाइड होता है तो कम होता है. देखो जैसे पॉपुलेशन डिवाइड होती है, कास्ट, क्रीड, इनइक्वालिटी फैलती है सोसाइटी में, तो सोसाइटी का डेवलपमेंट डिवाइड हो जाता है, क्योंकि उस टाइम जो डिविजन होता है वो एक्चुअली उसमें वो कास्ट, क्रीड जैसे सब डिनोमिनेटर में रहते हैं. वैसे ही यहाँ पर सेविंग डिनोमिनेटर में है, इसका मतलब ये जो एमपीएस है उसकी वजह से लीकेज ये जो है वो आपके इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर से इन्वर्सली रिलेटेड होगा. जितना आपका लीकेज बढ़ेगा उतना आपका मल्टीप्लायर कम हो जाएगा. जितना आपका लीकेज बढ़ेगा और जितना आपका लीकेज कम हो जाएगा उतना आपका मल्टीप्लायर बढ़ेगा.
अगर मल्टीप्लायर बढ़ता है इनकम बढ़ता है, मल्टीप्लायर कम होता है इनकम भी कम हो जाएगा. ओके, द हाइयर द एमपीएस मतलब हाइयर द लीकेज, द ग्रेटर द लीकेज एंड द लोअर द वैल्यू ऑफ मल्टीप्लायर. जैसे एमपीएस बढ़ेगा लीकेज भी बढ़ेगा और मल्टीप्लायर की वैल्यू लो हो जाएगी, और अगर मल्टीप्लायर की वैल्यू लो है मतलब कम इनकम जनरेट हो जाएगा. देन डेट कैंसिलेशन, डेट मतलब लोन. ओके, आपको पता है डेटर्स क्रेडिटर्स आप अकाउंट्स में देखते हो, तो डेट मतलब लोन होता है जनरली, इन द सेंस हमने जो किसी को लोन दिया है एडवांस दिया है, दैट इज अ डेट. इफ सम ऑफ द इनकम रिसीव्ड बाय द पीपल इज यूज्ड फॉर पेइंग ऑफ ओल्ड डेट्स, तो किसी से अगर हमें इनकम मिलता है और हम वो पे ऑफ कर देते हैं, मतलब हमारा जो पुराना लोन है वो कैंसिल करने के लिए, ओके, दैट पार्ट पीटर्स आउट द इनकम स्ट्रीम एंड बिकम्स लीकेज. तो क्या होगा, हमें अगर इनकम मिलता है और हमने वो लोन पे ऑफ करने के लिए यूज किया, ऑब्वियसली हम कंज्यूम नहीं करेंगे, हमने लोन पे ऑफ कर दिया तो ये लीकेज बन गया. और जैसे ही जितना ज्यादा डेट कैंसिलेशन आप करोगे उतना आपका मल्टीप्लायर कम हो जाएगा. इंपॉर्टेंट चीज ये है, ये जो हम लीकेजेस देख रहे हैं ये सबके सब फैक्टर ऐसे, अगर वो ज्यादा रहते हैं तो आपका इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर कम होता है, मतलब वो सबके सब इनवर्सली रिलेटेड है आपके इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर से, और इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर ही है जो आपको इनकम कितना बढ़ता है वो बताता है. अगर इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर ज़्यादा है तो आपका इनकम ज़्यादा होगा, और कम है तो कम होगा इनकम. ओके, देन थर्ड वन इज इम्पोर्ट्स. नेट इम्पोर्ट्स फ्रॉम अनदर लीकेज इज द डोमेस्टिक इनकम स्ट्रीम. इफ देयर इज एन एक्सेस ऑफ इम्पोर्ट्स ओवर एक्सपोर्ट्स, अ पार्ट ऑफ इंक्रीज डोमेस्टिक इनकम एज अ रिजल्ट ऑफ इंक्रीज इन्वेस्टमेंट विल फ्लो आउट ऑफ फॉरिन कंट्रीज. तो अगर इसका मतलब है नेट इम्पोर्ट्स, मतलब जो होते हैं एक्सपोर्ट्स माइनस इम्पोर्ट्स, इसका मतलब होता है नेट इम्पोर्ट्स. ओके, अगर आपका डोमेस्टिक इनकम स्ट्रीम में लीकेज का प्ले करता है रोल नेट इनकम, क्योंकि अगर आपकी इम्पोर्ट ज़्यादा है तो आप क्या करोगे, इम्पोर्ट लेने के लिए ज़्यादा पैसे बाहर भेज दोगे, बाहर के कंट्री में. ओवर एक्सपोर्ट मतलब एक्सपोर्ट में क्या होता है, आप अपना जो माल होता है अपने जो गुड्स होते हैं वो बाहर बेचते हो और फॉरेन एक्सचेंज घर में लाते हो. लेकिन एग्जैक्टली अपोजिट इम्पोर्ट्स में होता है कि आप आपका जो माल होता है आपके जो गुड्स रहते हैं वो सब खरीदते हो बाहर से और उसके लिए फॉरेन एक्सचेंज बाहर दे देते हो. तो इसका मतलब है आप जब इम्पोर्ट कर रहे हो तो आप अपने ही जो पैसा है अपने देश में जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी में जो पैसा ऐड होने वाला है वो बाहर के देश में भेज रहे हो. तो दिस प्रूव्स इम्पोर्टेंट लीकेज फॉर इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर. ओके, अ पार्ट ऑफ द इंक्रीज्ड डोमेस्टिक इनकम एज अ रिजल्ट ऑफ इंक्रीज्ड इन्वेस्टमेंट विल फ्लो आउट ऑफ फॉरिन फ्लो आउट टू फॉरिन कंट्रीज इफ योर इम्पोर्ट इंक्रीजेस. सो इम्पोर्ट जब ज़्यादा हो जाते हैं तो जो डोमेस्टिक इनकम में इनकम बढ़ा है वो बाहर के कंट्रीज में चला जाता है. तो हमने तीन लीकेजेस देखे अभी तक, सेविंग्स, डेट कैंसिलेशन, इम्पोर्ट्स. ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन, प्राइज इन्फ्लेशन. प्राइज इन्फ्लेशन मतलब प्राइजेस बढ़ना. प्राइज इन्फ्लेशन इज अनदर इम्पॉर्टेंट लीकेज फ्रॉम द इनकम स्ट्रीम ऑफ एन इकोनॉमी. तो एक बहुत इंपॉर्टेंट वाला लीकेज है, व्हेन देयर इज राइज इन प्राइस ऑफ कंजम्पशन गुड्स. जैसे कंजम्पशन गुड्स जो हम एक्चुअली कंज्यूम करने के लिए यूज करते हैं वो कंजम्पशन गुड्स में अगर प्राइस राइज हुई, उसका जो भाव रहता है वो बढ़ गया, मेजर पार्ट ऑफ इंक्रीज इनकम इज डिसिपेटेड ऑन अ हायर प्राइस. तो पहले जो हम अगर सब्जी खरीद रहे हैं, ओके, तो सब्जी पहले एक हफ्ते की अगर 100 रुपये में आती थी और आज इन्फ्लेशन की वजह से प्राइस बढ़ने की वजह से 200 रुपये में मिल रही है उतनी ही सब्जी जो एक हफ्ते में लेते थे. तो इसका मतलब है हम कम कंज्यूम करेंगे, इन द सेंस हम और कुछ इस्तेमाल करने का सोचेंगे या फिर सब्जी नहीं खाएंगे, या फिर ऐसा है कि हम सब छोटे छोटे क्वांटिटीज में सेल करेंगे, या फिर अगर पूरा का पूरा खाना है तो हम ज़्यादा पैसे देंगे. मतलब उतनी ही कमोडिटी लेने के लिए हमें ज़्यादा लेना पड़ रहा है, तेवढीच गोष्ट घ्यायची आपल्याला, पण आपल्याला मात्र त्याच्यासाठी जास्त पैसे खर्च करायला लागतात. ऑब्व्हियसली जास्त खर्च करायला लागला याचा अर्थ तुमचं जे इन्कम होतं ते तुमचं जास्त खर्च झालं, म्हणजेच तुमच्या इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरला धोका निर्माण झाला. येत आहे तुमच्या लक्षात? अ मेजर पार्ट ऑफ इन्क्रीज्ड इन्कम इज डिसिपेटेड ऑन अ हायर प्राइजेस इन्स्टेड ऑफ प्रमोटिंग कन्झम्पशन इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. तर मग खर्च जास्त झाला की आपोआपच इन्व्हेस्टमेंट कमी होणार. अगर इन्वेस्टमेंट कम होता है तो इसका मतलब ये आपके इनकम को अफेक्ट करेगा, इन्वेस्टमेंट कम होता है तो ये एम्प्लॉयमेंट के नए अपॉर्चुनिटीज़ नहीं बनेंगे,
सिंपली प्राइस इन्फ्लेशन आपके लिए लीकेज साबित होगा. ओके तो ये है चौथा पॉइंट. अब देखते हैं पांचवा, होर्डिंग. होर्डिंग का मतलब है साठवणूक. ओके इसका मतलब है आप चीज़ें कलेक्ट करके रखते हो, ये इसको बोलते हैं होर्डिंग. ओके इट्स नॉट द होर्डिंग दैट्स वी कैन से जो बोर्ड्स रहते हैं, दैट्स नॉट द होर्डिंग वी आर टॉकिंग अबाउट. ओके इफ पीपल हैव अ टेंडेंसी टू होर्ड द इंक्रीज इनकम इन फॉर्म ऑफ आइडल कैश बैलेंसेस, थोड़क्यात लिक्विडिटी, पैसे, पैशाच्या फॉर्ममध्ये घरात तुम्हाला जास्तीचं मिळालेलं इन्कम ठेवायची सवय झाली. ओके दे विल रिड्यूस द एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन इन द इकॉनॉमी. ते काय करतात, कमी कन्झम्पशन करायला लागतं. इन्कम इकॉनॉमीमधलं कन्झम्पशन जे एकदम कमी होऊन जातं, कारण लोक कॅश फॉर्ममध्ये पैसे ठेवतात, डब्यात, डाळीच्या डब्यात, ॲल्युमिनियमच्या डब्यात, किंवा आपल्या तिजोरीमध्ये, लॉकरमध्ये हार्ड कॅश. ओके दिस विल कन्स्टिट्यूट अनदर लीकेज कॉज रिस्ट्रिक्टिंग द व्हॅल्यू ऑफ मल्टीप्लायर. सो जेव्हा असं होतं तेव्हा तुमच्या व्हॅल्यू जी असते मल्टीप्लायरची ती कमी होऊन जाते, आणि कमी व्हॅल्यू म्हणजे पुन्हा कमी इन्कम, कमी इन्कम म्हणजे जास्त कमी एम्प्लॉयमेंट, कमी एम्प्लॉयमेंट इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर कमी झाल्यामुळे. येतंय तुमच्या लक्षात, म्हणजे होर्डिंग साठवणूक हे सुद्धा एक प्रकारचा प्रॉब्लेमचा भाग असू शकतो. देन म्हणूनच असं म्हणतात की जनरली साठवणूक करण्याची गरज नसते. आजकाल तर सगळ्या गोष्टी खूप लगेच लगेच रेडीली अवेलेबल मिळतात. सो हे जनरली आपल्यासाठी जसंच असतं, पैशांची साठवणूक जनरली असं म्हटलं जातं त्यापेक्षा इन्व्हेस्ट करा, कारण ते तुम्हाला लॉंग टर्ममध्ये फायदा देईल. ओके जनरली घरात पैसे ठेवण्यापेक्षा किंवा दागदागिन्यांमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा, बिकॉज दागदागिन्यांमध्ये जेव्हा पैसे ठेवले जातात दॅट इज कॉल्ड ॲज डेड इन्व्हेस्टमेंट, कारण तुम्ही हजारो दागिने घालून फिरू नाही शकत. पण त्याऐवजी गोल्ड बॉन्डसारखे, म्युच्युअल फंडसारख्या गोष्टी यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तेवढाच तुम्हालाही हातभार मिळतो, भविष्य तुमचं सिक्युअर होतं, आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आपोआपच ना एक तुम्ही इकॉनॉमीला पण हातभार लावत असता. सो दॅट्स अ गुड ऑप्शन, यू मस्ट थिंक अबाउट इट. पूर्वापार कसं चालत आलं, बहुत पहिले असंही चलता आ रहा है की हमारे लोग बोलते नाही यार गहने खरीद के रख लो, सोना खरीद के रखो, या फिर कॅश अपने पास रखो घर में कुछ. लेकिन आज इसकी जरूरत नहीं है, आज हम डायरेक्टली ई कॅश पे कर सकते है, या फिर आप तो देखते ही फोन पे, जी पे, वॉट एवर, एअरटेल पे, वॉट एवर, दे हैव सो मेनी पेज. और उसके साथ साथ ये भी है कि ओवरऑल दिस इज गोइंग गुड इन अ वे कि हम ई ट्रांजेक्शन्स बहुत ज़्यादा कर रहे हैं, और अगर कुछ इमरजेंसी आती है तो भी हम ई ट्रांजेक्शन तो कर ही सकते हैं हमारे बैंक से. सो इट्स बेटर टू कीप देम एज अ इन्वेस्टेड मनी, और कुछ अगर प्रिकॉशियस मनी लगता है तो उसके अगेंस्ट थोड़ा सा रखना, दैट्स अ गुड हैबिट. लेकिन बहुत ज़्यादा पैसे भी रखना इट्स नॉट गुड, बिकॉज होर्डिंग इज नॉट गुड. ये आपके फ्यूचर जॉब का सवाल है. ओके लेट्स सी, purchase of old shares and securities. If people purchase old shares and securities with the newly earned income, so नए से जो income earned होगा उससे अगर लोग मतलब share security खरीद लेते हैं, this type of financial investment will reduce the consumption and restrict the value of multiplier. In the sense आप जो invest कर रहे हो, जैसे कि मैंने अभी बोला last ही point में कि आपको ये देखना चाहिए कि future investment के बारे में, and definitely जब आप पर्सनली फाइनेंस के बारे में देखते हो तो ये देखना ही चाहिए. लेकिन एज अ इकोनॉमिक का अगर आप सोच रहे हो तो इनका ये भी कहना है कि जो भी आप इन्वेस्ट करोगे वो ऐसे जगह पर इन्वेस्ट करो जहाँ से कैपिटल बढ़ता है, इन द सेंस मशीन्स, लेबर वर्क. और ये जैसे चीज़ें होती है जो आपको इन्वेस्ट करने के लिए बहुत ही अच्छी जगह है, क्योंकि ये नए जॉब क्रिएट करते हैं. दैट्स वॉट दे आर टॉकिंग अबाउट परचेसिंग ओल्ड शेयर्स एंड सिक्योरिटीज. अगर आपने वही खरीद लिए तो इसका मतलब है आप नया इन्वेस्टमेंट नहीं कर रहे हो, और अगर नया इन्वेस्टमेंट नहीं, इसका मतलब आपका इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर कम हो जाएगा. इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर अगर कम होता जाता है तो क्या होता है, आपका इनकम कम हो जाता है, इनकम जनरेट नहीं होता नया वाला. अगर नया वाला इनकम जनरेट नहीं हो रहा है, नया इन्वेस्टमेंट नहीं है, इसका मतलब कम जॉब अपॉर्चुनिटीज. ये सब की सब चीज़ है जो मैं बहुत ही टेक्निकली बता रही हूँ आपको. लेट मी टेल यू वेरी फ्रँकली की आत्ताच्या इकॉनॉमीत जर तुम्ही विचार केलात ना, तर आत्ता जे जॉब क्रिएट होत नाही आहेत, सगळीकडे नोकऱ्या सुटण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे, बरोबर आहे की नाही? लोकांसाठी नवे जॉबच नाही आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन खूप मोठं असतं कदाचित, किंवा त्यांचं ओव्हरऑलच त्यांना जॉब करण्याची इच्छाही असते, बट स्टील दे आर नॉट गेटिंग जॉब ॲज पर द रिक्वायरमेंट, कारण इकॉनॉमीमध्ये अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट कमी पडते. आणि आपण बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल, पॅराडॉक्स ऑफ
पोटेन्शियल पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी अमिड्स पोटेन्शियल, ह्याच्यात आपण बघितलं होतं की ओव्हरऑल तुमच्याकडे सगळीकडे इन्कम असतं, लोक श्रीमंत असतात आसपासचे, पण तरीही गरिबी किंवा लॅक ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस असतं, इन द सेन्स कम्प्लीट रिसोर्सेस वापरले जात नाही, इट्स बिकॉज ऑफ दीज सिच्युएशन्स. ओके, सो तुम्हाला हे नेहमीच असं लक्षात आलं पाहिजे की इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स थिअरी तर ठीक आहेत, पण त्या तुमच्या नॉर्मल जॉबशी, त्या तुमच्या ओव्हरऑल लाईफशी खूप कनेक्टेड आहेत. ओके, लेट्स सी द सेवन्थ पॉइंट, टॅक्सेशन. टॅक्सेस रिड्यूस द डिस्पोजेबल इन्कम ऑफ द टॅक्स पेयर्स. मतलब टॅक्स से क्या होता है, ये जो टॅक्स पेयर्स है इनका इन्कम कम कर देते. टॅक्स पेयर्स डिस्करेज कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड लोअर द साईज ऑफ द मल्टीप्लायर. सो टॅक्स पेयर काय करतात, त्यांचा जो एक्सपेंडिचर असतो तो कमी टॅक्स पे करण्याच्या भीतीमुळे ते त्यांचं कन्झम्पशन कमी करून टाकतात आणि त्यामुळे त्यांचा जो इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर असतो तो पण कमी होऊन जातो. थोडक्यात ते नवीन कन्झम्पशन करत नाहीत आणि नवीन कन्झम्पशन न झाल्यामुळे त्या कन्झम्पशनमधून जे इन्कम जनरेट होणार होतं ते जनरेट होत नाही. ओके, लेट्स सी द एथ पॉइंट, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स. ओके, इफ अ पार्ट ऑफ प्रॉफिट्स ऑफ द कंपनी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड टू द शेअर होल्डर्स इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड and is kept in reserve fund, it forms the leakage from the multiplier process. Asa vichar kara, undistributed profit manje tumcha balance sheet madhe disnara dividend sarkhya goshti. So dividend jeva tumhala dila jato eka share varti company kadun, so tumhi je shareholder asal tar, to obviously te tumcha income asto. In the sense jeva dividend pay hoto teva shareholder cha income vadto. आता जर तो प्रोव्हाइडच केला नाही, इन द सेन्स तो अनडिस्ट्रीब्युटेड राहिला, तो लोकांपर्यंत पोहोचवला नसणार त्या शेअरहोल्डरपर्यंत, तर जे त्या कंपनीचे शेअरहोल्डर असतील त्यांचं इन्कम वाढणारच नाही. आणि इन्कम वाढलं नाही की आपोआपच काय होईल, लोकांची खर्च करण्याची कपॅसिटी, कन्झम्पशन एक्सपेंडिचर खूप कमी होतील. आणि तुम्हाला माहिती आहे कन्झम्पशन एक्सपेंडिचर कमी झाले की तुमचा इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर गडगडतो, कारण तुमचं इन्कम कमी जनरेट होतं. इन्कम कमी जनरेशन म्हणजे पुन्हा एकदा कमी जॉब निर्मिती, कमी एम्प्लॉयमेंट. येत्या लक्षात, आपण हे 8 गोष्टी पाहिल्या होत्या. सो आत्तापर्यंत आपण बघितलं की लिकेजेस निर्माण होण्याचे इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरमध्ये कोणते कोणते असतात, सेव्हिंग्स, डेट कॅन्सलेशन, इम्पोर्ट्स, मग प्राईज एस्केलेशन किंवा प्राईज इन्फ्लेशन, होर्डिंग, पर्चेस ऑफ ओल्ड शेअर्स अँड सिक्युरिटीज, टॅक्सेशन आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स लाईक डिव्हिडंड. ओके, आता आपण बघणार आहोत क्रिटिसिझम्स ऑर लिमिटेशन्स ऑफ केन्स मल्टीप्लायर. थोडक्यात या थिअरीच्या आपण थोड्याशा शेवटापर्यंत आलो आहे, कारण क्रिटिसिझम्स जनरली शेवटी असतात. सो या थिअरीची काय क्रिटिसिझम्स आहेत ते बघूया, म्हणजे थोडक्यात लोकांनी त्याच्यावर काय टीका केली, त्यांचं काय म्हणणं आहे या थिअरीबद्दल. ओके, अवेलेबिलिटी ऑफ कन्झ्युमर गुड्स. अवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट सप्लाय ऑफ कन्झम्पशन गुड्स इज द बेसिक रिक्विझिट for of income propagation and hence of multiplier process to operate. In the sense, adequate supply of consumption goods asna market madhe consumable goods asna hi basic requirement aste income generation sathi ani tyamule multiplier process cha operation vhayla apan ji process baghitli throughout ti chalu rahayla sudha ticha khup mahatvacha support asto. Okay, according to Dr. VKRV Rao, म्हणजे या हे जे डॉक्टर व्ही के आर व्ही राव आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे, द प्रिन्सिपल ऑफ मल्टीप्लायर डज नॉट वर्क विगरसली इन अँड अंडर डेव्हलप कंट्रीज लाईक इंडिया. ॲट दॅट टाईम इंडिया वॉज कन्सिडर्ड ॲज अंडर डेव्हलप. टुडे इंडिया इज कन्सिडर्ड ॲज डेव्हलपिंग कंट्री. सो देर आर 3 टाईप्स ऑफ कंट्रीज इन द वर्ल्ड, अंडर डेव्हलप, डेव्हलपिंग अँड डेव्हलप्ड. ओके, इंडिया ह्याच्या मधल्या पॅचमध्ये येते, दॅट इज डेव्हलपिंग कंट्री. पण जेव्हा हे स्टेटमेंट सांगितलं गेलं तेव्हा इंडिया वॉज कन्सिडर्ड ॲज अंडर डेव्हलप कंट्री ऑन अकाउंट ऑफ इनइलॅस्टिक नेचर ऑफ कन्झम्पशन आउटपुट कर्व. म्हणजे थोडक्यात तुमच्या आउटपुटच्या प्रमाणात तुमचं कन्झम्पशन किती होत आहे या कर्वचं नेचर बघताना आपल्याकडे तो कर्व इनइलॅस्टिक आहे. ओके, इनइलॅस्टिक म्हणजे तुम्ही तुमचं इन्कम कितीही वाढवलं तरी लोक जास्त कन्झम्पशन करत नाहीत, त्यांचं कन्झम्पशन फिक्स असतं. इफ असं त्यावेळी होतं. ओके, आजकाल तुम्ही फक्त सेल लावून बघा अमेझॉनचा, लोक धडाधड खरेदी करतात, बरोबर आहे की नाही. इफ कन्झ्युमर गुड्स वेअर नॉट अवेलेबल, कन्झ्युमर वुड नॉट बी एबल टू स्पेंड देअर इन्कम्स ऑन दीज गुड.
सो कंज्युमर्स गुड जर ऑलरेडी अवेलेबलच नसतील मार्केटमध्ये तर कंज्युमर ते विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्या इन्कमप्रमाणे, कारण जर गुड्स कमी अवेलेबल असतील तर त्याची प्राईस जास्त असते. वेरॅज प्लेंटी अवेलेबिलिटी ऑफ गुड्स मीन्स त्यांची प्राईस स्टेबल असते, सगळ्यांना चालणारी असते. व्हॅल्यू ऑफ एम पी सी, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, अँड हेन्स दॅट ऑफ द मल्टीप्लायर वुड बी लो. आणि म्हणून जर तुमचं अवेलेबिलिटीच नसेल मार्केटमध्ये गुड्सची, तर तुमची काय म्हणू आपण त्याला, मल्टीप्लायर कमीच असेल, की ज्याच्याबद्दल इन केन्सने काही सांगितलं नाही, डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांनी ते तसं सांगितलं. ओके, लेट्स सी द सेकंड पॉईंट, मेंटेनन्स ऑफ द लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, सो लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑब्व्हियसली एक स्टेबलाइज लेवल असते इन्व्हेस्टमेंटची, त्याचं मेंटेनन्स करणं. काय म्हणतात बघूया, व्हेरियस इन्क्रीमेंट्स इन द इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग हॅव टू बी रिपीटेड ॲट अ रेग्युलर इंटरवल्स. थोडक्यात तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट करायची ती रिपीट करायला लागते एका पर्टिक्युलर इंटरवल्समध्ये, पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये, सो दॅट द मल्टीप्लायर प्रोसेस रिसिव्ज इट्स रेग्युलर फीड. दॅट्स वाय, म्हणजे मल्टीप्लायर प्रोसेस जी असते त्याला आपोआपच एक कंटिन्युअस इनफ्लो राहतो, कंटिन्युअस त्याला खाणं मिळत राहतं, सो दॅट ते मल्टीप्लायरची पण लेवल बनून राहील. If there is a break in the continuity of investments, national income will fall back to the original low levels. म्हणजे जर या कंटिन्युटीमध्ये, या सायकलमध्ये, की तुम्ही इन्कम मिळाल्यावर कन्झम्पन केलं, कन्झम्पन झाल्यामुळे नवं इन्कम जनरेट झालं, आणि अशा प्रकारे इन्कम सॉरी इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर वाढत गेला, हे कंटिन्यू सायकल आहे, यात थोडा जरी ब्रेक झाला कुठल्याही गोष्टीमुळे, देन नॅशनल इन्कम विल फॉल बॅक टू इट्स ओरिजिनल लो लेवल्स. मग नॅशनल इन्कम लो लेवलला पडतं, येत आहे? आणि ह्याचं, याबद्दल केन्सने काही उल्लेख केलेला नाही आहे, म्हणून ते क्रिटिसिझम आहे. देन ओव्हरऑल इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट, अँड इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट इन वन सेक्टर शुड नॉट ऑफसेट बाय द डिसइन्व्हेस्टमेंट इन अनदर. असा विचार करा की लोकांनी एक दोन सेक्टर आहेत, घरं विकत घेण्यासाठी म्हणजे रिअल इस्टेट सेक्टर, आणि घरं भाड्याने घेण्यासाठी, ओके, म्हणजे रेंटवरती घेण्यासाठी, ओके, त्याला आपण दुसरं काहीतरी नाव देऊ. सो असं नाही झालं पाहिजे की लोक घरं विकत घेतात म्हणजे लोक भाड्याने घरं घेणं कमी झालं, किंवा उलट जास्तीत जास्त लोक घर रेंटवर विकत घेत आहेत, याचा अर्थ त्यांनी रिअल इस्टेट विकत घेणं सोडणं. दॅट मीन्स बोथ इंडस्ट्रीज शुड बी स्टेबिलाइज्ड ॲज पर देअर ट्रान्झॅक्शन्स गोईंग ऑन. इन द सेन्स, जेव्हा कधी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये, एका इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट झाली, जसं की रेंटवर घर घेण्याच्या, असं आपण एक एक्झाम्पल घेऊ, तर दुसरी रिअल इस्टेट इंडस्ट्री जी असेल ती पडली नाही पाहिजे. तिथे पण डिसइन्व्हेस्टमेंट नव्हता, इन्व्हेस्टमेंटच झाली पाहिजे. थोडक्यात लोकांनी रिअल इस्टेटमधनं पैसे काढून घेतले, किंवा असा विचार करा शेअर्स, म्हणजे थोडक्यात शेअर्स, डिबेंचर्स, अशा लोकांचे पैसे गुंतवलेले असतात, पण लोकांनी काय केलं की त्यांना वाटतंय की रिअल इस्टेटमध्ये आत्ता पैसे गुंतवले तर भविष्यात फायदा होईल, सो त्यांनी काय केलं, त्यांचे शेअर्समधले पैसे डिसइन्व्हेस्ट केले आणि ते पैसे घेऊन घर घेतलं. तर काय होईल सांगा मला, असे पैसे घेऊन घर घेतलं तर स्पेसिफिकली जी डिसइन्व्हेस्टमेंट होईल ती एका सेक्टरमध्ये होईल, शेअर्स, डिबेंचर्स आणि त्या सगळ्या, म्हणजे थोडक्यात फायनान्शियल मार्केटमध्ये होईल, आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये मात्र ही डिसइन्व्हेस्टमेंट होणार नाही, तिथे इन्व्हेस्टमेंट होईल. थोडक्यात दोन्ही सेक्टर स्टेबिलाइज राहणार नाही. ओके, इफ दिस हॅपन्स द ओव्हरऑल इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी इज लो ऑर झिरो. म्हणजे एक वाढला आणि एक कमी झालं तर तुम्ही परत सेम लेवलवरच येता. इन द सेन्स, खूप कमी एकतर इन्व्हेस्टमेंट होईल किंवा ती झिरोज होईल, त्याचा इम्पॅक्ट होणार नाही इन्व्हेस्टमेंटचा इन्कम जनरेशनवर. द मल्टीप्लायर हॅज ओनली लिटल टू मल्टीप्लाय. मग अशावेळी त्या मल्टीप्लायरची काहीच व्हॅल्यू राहणार नाही. ओके, फोर्थ वन इज इंड्यूस्ड कन्झम्पशन शुड हॅव नो ॲडवर्स इफेक्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. थोडक्यात जे इंड्यूस्ड कन्झम्पशन आहे आपण बघितलं होतं, सो इंड्यूस्ड कन्झम्पशन शुड नॉट हॅव डॅम्पनिंग इफेक्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे नव्याने तयार झालेल्या या कन्झम्पशनचा कुठलाही डॅम्पनिंग इफेक्ट, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कमी करणारा इम्पॅक्ट असला नाही पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर. इन अदर वर्ड्स, इट इज अज्युम दॅट ॲक्सिलरेटर शुड नॉट इंटरफिअर विथ द वर्किंग ऑफ मल्टीप्लायर. थोडक्यात इन्कम ॲक्सिलरेटर किंवा इन्व्हेस्टमेंट ॲक्सिलरेटरचा कुठलाही इम्पॅक्ट हा तुमच्या मल्टीप्लायरवर असता कामा नये. फॉर दिस ॲक्सिलरेटर शुड नेवर बी लेस दॅन वन. म्हणजे थोडक्यात ॲक्सिलरेटर कधीही एकपेक्षा कमी असला नाही पाहिजे. इफ इट वेअर
delta I should be less than delta C. In the sense, delta I, change in investment, should be less than change in consumption. म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये जो बदल होतोय ते नेहमी कन्झम्पशनमध्ये होणाऱ्या बदलापेक्षा कमी असला पाहिजे. अँड इंड्यूस्ड कन्झम्पशन वूड डॅम्पन इन्व्हेस्टमेंट अँड हेन्स इन्कम जनरेशन. सो जर नॉट असला पाहिजे, मगाशी मी चुकून म्हटलं. सो जर समजा इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारा बदल हा कन्झम्पशनमध्ये होणाऱ्या बदलापेक्षा कमी असेल तर तो तुमच्या मल्टीप्लायरला एफेक्ट करेल, कारण तो डॅम्पन करेल तुमची इन्व्हेस्टमेंट आणि त्यामुळे इन्कम जनरेशन पण कमी होईल. थोडक्यात नेहमी तुमच्या कन्झम्पशनमध्ये कमी बदल झाला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू आप तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. ओके, देन द प्रोसेस ऑफ रिटार्डेशन ऑफ मल्टीप्लायर प्रोसेस बाय द ॲक्सिलेटर हॅज ऑलरेडी बीन एक्सप्लेन्ड इन द अर्लियर सेक्शन. सो आपण इट्स जस्ट नोट फॉर यू. ओके, लेट्स सी द ओके. सो फोर पॉईंट दॅट वी हॅव सीन इट about the criticisms or limitations of Keynes multiplier. First is availability of consumer goods. Second is maintenance of the level of investment. Third is overall increase in investment. Fourth is induced consumption should not have adverse effect on investment. Okay, let's see the next one. Okay, criticisms or limitation of Keynes multiplier. Fifth one, MPC should remain unchanged. तुमची marginal propensity to consume ही नेहमी अनचेंज न बदलता राहिली पाहिजे. द मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम इज अज्युम टू रिमेन अनचेंज, फेलिंग विच द व्हॅल्यू ऑफ मल्टीप्लायर वुड बी हायली अनस्टेबल. म्हणजे जर समजा तुमची एम पी सी कॉन्स्टंटली चेंज होत राहिली तर तुमचा मल्टीप्लायर पण एकदम अनस्टेबल राहील. आपण बघितलं, कारण एम पी सी म्हणजे आपण फॉर्म्युल्यातच वापरलं ना, के इज इक्वल टू 1/(1-MPC). सो जर तीच बदलत राहिली तर तुमचा के सारखा बदलत राहणार आणि के बदलणार म्हणजेच तुमचा अनस्टेबल राहणार इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर. ओके, लेट सी द सिक्स्थ वन, एक्झिस्टन्स ऑफ क्लोज्ड इकॉनॉमी. इन ऑर्डर टू रिअलाइज फुल इम्पॅक्ट ऑफ द मल्टीप्लायर प्रोसेस इट इज अज्युम दॅट द इकॉनॉमी शुड नॉट हॅव एनी ट्रेड रिलेशन्स विथ आउटसाईड वर्ल्ड. सो जेव्हा तुम्ही फुल इम्पॅक्टबद्दल बोलत असता मल्टीप्लायरच्या, की तो आपल्याला ही थिअरी प्रॅक्टिकल लाईफमध्ये बघता आली पाहिजे, तेव्हा तुम्ही असं अज्युम करत असता की कंट्री कुठलाही इंटरनॅशनल ट्रेड करत नाही आहे, ती क्लोज्ड इकॉनॉमी आहे. पण इफ अन इकॉनॉमी इज ओपन टू द रेस्ट ऑफ वर्ल्ड, एक्सपोर्ट सरप्लसेस अँड डेफिशिट्स वुड मेक द व्हॅल्यू ऑफ मल्टीप्लायर आयदर ग्रेटर ऑर द स्मॉलर दॅन द ट्रू व्हॅल्यू रिस्पेक्टिवली. सो जर समजा तुम्ही इकॉनॉमी ओपन केली इंटरनॅशनल ट्रेडसाठी, तर जर समजा एक्सपोर्ट वाढले तर त्या एक्सपोर्ट वाढल्यामुळे मिळणारा सरप्लस हा तुमचा इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरला एकदम मोठं करेल. वेरॅज उलट, जर समजा एक्सपोर्ट्स कमी झाले आणि त्याच्यामुळे मिळणारं डेफिशिट तुम्हाला भोगावं लागलं, नुकसान तुम्हाला भोगायला लागलं, देन तुमच्या इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरची व्हॅल्यू एकदम कमी होईल. ओके, सॉरी, एक्सपोर्ट सरप्लसेस लीड टू इन्कम स्ट्रीम्स फ्रॉम द रेस्ट ऑफ द वर्ल्ड अँड हेन्स द व्हॅल्यू ऑफ द मल्टीप्लायर वर्क्स आउट higher than the true value. So export surplus काय होतं, त्यामुळे इन्कम खूप बाकीच्या सगळ्या जगातून आपल्या देशात आणलं जातं आणि त्यामुळे एक्सपोर्ट सरप्लसमुळे काय होतं, आपोआपच तुमची जी व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, ती हायर होऊन जाते मल्टीप्लायरची ॲक्च्युअल थिअरीच्या व्हॅल्यूपेक्षा. वेरॅज डेफिशिटच्या वेळात ती एकदम कमी होऊन जाते, कारण एक्सपोर्ट कमी झाले तर इतर देशातून येणारं इन्कम आपल्या देशात कमी होऊन जातं. ओके, then the seventh one is absence of the time lags between successive expenditure on consumption. In the sense, time lags madhe, time interval madhe, tumcha successive expenditure on consumption yat velecha farak padat jato ani tyamule consumption kami hota. Expenditure on consumption should not lag much behind the receipt of income. In the sense, tumhala jase income milto lagechas te kharcha zala pahije, tya doni madhe time chi gap nahi asta kama. Long time lags retard the process of income generation through the multiplier. So tyat jar ti gap padli tar tumcha je multiplier mule income generate hot asta barabar te pan kami hun jata ani tyacha khup motha impact income generation var hoto, investment multiplier var hoto. Okay, the eighth one is economy should be at less than full employment. तर हे तर आपण अझम्पशन पण पाहिलं होतं आणि तेच त्याचं क्रिटिसिझम्स पण आहे. जैसे की फुल एम्प्लॉयमेंट के टाइम पे आप सभी के सभी रिसोर्सेस यूज कर लेते हो और आपके पास और कुछ बचता ही नहीं जिसका आप यूटिलाइज करो. फैक्टर ऑफ प्रोडक्शन, जिसका मतलब लैंड, लेबर, कैपिटल, एंटरप्रेनरशिप, ये
Okay, at the full employment, growth of the output income employment stagnate and multiplier becomes very low. तो ये full employment के situation पे ये सब बहुत stagnate हो जाता है, in the sense कोई change नहीं हो सकता, आपने ज़्यादा resources डाले भी, क्योंकि आप full employment level पे हो, मतलब एकदम full efficiently work कर रहे हो, extra से कुछ फ़ायदा नहीं होने वाला, and multiplier becomes low, तो इसकी वजह से investment multiplier low बन जाता है. Some unemployment of involuntary type must exist. तो इसकी वजह से आपके resources का unemployment होना, underemployment होना, that means underemployment is very necessary for working or better working of this theory. Okay? तो हमने अभी के लिए देखा कि एमपीसी स्टेबलाइज्ड होनी चाहिए, इट शुड रिमेन अनचेंज. फिर देखा कि इकोनॉमी क्लोज्ड इकोनॉमी है, लेकिन अगर आप उसको ओपन कर देते हो तो भी आपका इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर एकदम अफेक्ट हो जाता है. फिर देखा हमने कि जैसे आपका इनकम बढ़ता है जल्दी जल्दी कंजम्पशन करना है, टाइम लैग नहीं होना चाहिए, क्योंकि उसके अगर ऐसा नहीं होता तो आपको आपका मल्टीप्लायर अफेक्ट हो जाएगा. और फिर उसके बाद देखा वो इकोनॉमी जहाँ पर हम ये थियराइज कर रहे हैं, वो इकोनॉमी में फुल एम्प्लॉयमेंट नहीं होना चाहिए, अंडर एम्प्लॉयमेंट रहना चाहिए रिसोर्सेज का. ओके, तो ये क्रिटिसिजम्स थे जो हमने देखे, एंड ये 8 क्रिटिसिजम्स थे. लेकिन फिर भी जैसे कि हमने क्रिटिसिजम्स देखे, हमें ये भी पता होना चाहिए कि किसी भी थियरी के क्रिटिसिजम्स भी हो, तभी भी वो थियरी बहुत ही इंपॉर्टेंट होती है, सिग्निफिकेंट होती है. तो नेक्स्ट सेशन में हम इसके इम्पॉर्टेंस देखेंगे, इम्पॉर्टेंस ऑफ केन्स मल्टीप्लायर. लेकिन फिलहाल के लिए मैं आपको अटेंडेंस शीट भेज देती हूँ. ओके.